पुत्र जिजाऊचा, पुत्र शिवनेरीचा, पुत्र महाराष्ट्राचा, यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वर्धवंत पुण्यवंत नीतिवंत। नमस्कार मित्रांनो, मी ओमकार तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूबच्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये। आता गणपती बाप्पा येत आहेत, ऑलमोस्ट एक महिनाच राहिला आहे आणि गणपतीच्या सजावटीसाठी आपण मकर वगैरे जी लागतात त्याच्यामध्ये बऱ्याचशा व्हरायटी आपण शोधत असतो। तर त्याच्यामध्ये आता एक नवीन व्हरायटी आपण इथे लालबागमध्ये बघतोय, म्हणजे 20 वर्षापेक्षा जास्त ऑलरेडी हे एक्झिबिशन लागतं आणि यांच्याकडे पूर्णपणे इको फ्रेंडली मकर आहेत, म्हणजे जे पुठ्ठ्यापासून बनवले आहेत आणि जे फोल्डिंगचे आहेत, म्हणजे आपण यावर्षी घेतल्यानंतर आपण नेक्स्ट इयर किंवा म्हणजे आपण मल्टिपल टाईम यूज करू शकतो आणि त्याचा जो लुक आहे ना तो इतका जबरदस्त आहे। माझ्या पाठी बघताय तुम्ही, एक मोठा मकर आहे, बऱ्यापैकी मोठ्या गणपतीसाठी यूज केला जाईल, पण त्याचा जो लुक आहे ना तो इतका रिच आणि असा राजेशाही आहे, कारण की त्याचा जो कलर कॉम्बिनेशन आणि जे टेक्स्चर आहे ते पूर्ण प्रिंटेड आहे आणि लुक वाईज खूप छान आहे। तर आपण आता आतमध्ये एकदा फेरी मारू आणि बघूया की इथे आपल्याला काय काय बघायला भेटतं आणि त्याची रेंज काय आहे। तर चला माझ्याबरोबर आपण एक्झिबिशनला भेट देऊया। आपण गणेश गल्लीचा गणपती आहे, तिथून ज्यावेळी लालबागकडे आतमध्ये जाणारी गल्ली आहे, ही लालबागकडे आतमध्ये जाते गल्ली, रोडला पॅरलल जाते, त्याच्या आतल्या साईडला हे उत्सवी म्हणून एक्झिबिशन भरलं आहे। आपण बघू शकतो की त्यांचा उत्सवी .net म्हणून वेबपेज पण आहे, त्याच्यावर पण आपल्याला ही सगळी माहिती मिळू शकते। आणि आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया की आपल्याला काय काय बघायला मिळतं आहे। तर इथे हे ऑलरेडी खूप वर्षापासून भरत असल्यामुळे जे जे मोठे कलाकार किंवा जे माननीय लोक येऊन गेले त्यांचा डिटेल त्यांनी फोटो लावलेत। त्यानंतर आपण इथे आतमध्ये आल्यानंतर इथे आपल्याला खूप छान प्रकारचे मकर बघायला मिळतात। हा मकर जो आहे तो लाईक याची प्राईस वगैरे लिहिली आहे 7900 आहे आणि त्याची जी डिटेल्स आहे ते पण त्यांनी दिलं आहे, म्हणजे तुम्हाला विचारायची गरज नाही। आणि त्याच्यामध्ये त्यांनी दिलं आहे की सिद्धिविनायक मकर म्हणून आहे जाळी सेट आणि त्याचे जे डिटेल्स आहे साईज वगैरे दिली आहे। तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली साईज वगैरे जर अंदाज येत नसेल तर आपण त्या मकरला जे डिटेल्स दिले आहेत ते बघून आपण समजून घेऊ शकतो की या मकरमध्ये त्याची साईज काय किंवा फोल्डेबल आहे का किंवा त्याची किंमत काय, हे सगळं तिकडे दिलेलं आहे। आणि त्याच्या आतमध्ये आपण जसं बघतो लाईट्स वगैरे पण आतमध्ये छानपैकी फोकस वगैरे लाईट ठेवले आहेत, सो दिसायला खूप छान आहे। आणि हा जो आहे हा पूर्ण पुट्ट आहे आणि प्रिंटेड आहे, सो इको फ्रेंडली मकर आहेत। इथे पण आपण बघतोय छान एकदम छोटा आहे, छोट्या बाप्पाच्या मूर्तीसाठी आपण हा मकर नक्की घेऊ शकतो। याची साईज जी आहे ती 27 इंच आहे, खांबांची उंची, बेसची साईज, गाभाऱ्याची साईज असं सगळं दिलं आहे, त्याच्या वजनापासून सगळं डिटेल्स दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला विचारायची पण गरज नाही। तुम्ही एक्झिबिशनला आल्यावर तुम्हाला सगळं डिटेल्स इथे लिहून ठेवलं आणि त्याची प्रत्येकाचे जे नक्षीकाम किंवा जे त्याचं डिझाईन आहे ना ते खूप छान आहे, म्हणजे आपण हे बघतोय मोराचं डिझाईन आहे आणि बाप्पासाठी असं राजसिंहासनसारखं आहे बसायला वगैरे आणि हे फोल्डेबल आहे, सो खूप छान आहे। म्हणजे थर्माकॉल जो आधी वापरला जायचा त्याच्यापेक्षा पण हे छान दिसतंय आणि लाईट्समुळे त्याचा जो लुक आहे ना तो एकदम जबरदस्त आला आहे। आता हे एकदम राज्याचा गाभारा वगैरेचं असतो ना, दरबार असतो त्या स्टाईलमध्ये बनवलं आहे। इथे आपण हे जे त्याचे जे पोल्स असतात त्याच्यावर एक नक्षीकाम वगैरे असतं त्याचा त्यांनी लुक दिला आहे आणि दरबारमध्ये जे लोक असतात त्याचा पण फील दिला आहे। सो तुम्हाला एक्झॅक्टली डीपपर्यंत हा मकर जाताना दिसतो आणि त्याचा फील जबरदस्त, म्हणजे बाप्पा बसल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली तो दरबारात बसला आहे असा त्याचा फील येईल त्या मकरमध्ये। त्यानंतर हा जो आपण मकर बघतोय तो त्यांनी जंगलाचं वनराई म्हणून आहे, 38 इंचेस आहे। आपण बघू शकतो की मध्ये त्यांनी एक असं कारंजा काइंड ऑफ स्मोकचा फील दिला आहे, ॲनिमल्स दाखवले आहेत आणि आतमध्ये जशी वनराई वगैरे असते ती सगळी त्यांनी त्याच्यामध्ये बनवली आणि हे सगळं पुठ्ठ्याचं आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पूर्णपणे इको फ्रेंडली आहे आणि ते फोल्डेबल आहे, तर तुम्हाला न्यायला पण बरं आणि ठेवायला पण बरं आहे। हा पण मोठा आहे, लोरुसन मकर म्हणून आहे, 60 इंचेस आहे, 3800 आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या गणपतीची मूर्ती आपण ठेवू शकतो, म्हणजे बऱ्यापैकी मला वाटतं 1.5 ते 2 फुटाची मूर्ती आरामात बसू शकते आणि त्याचा तुम्ही पूर्ण स्ट्रक्चर बघू शकता, जे डिझाईन आहे ते सही आहे आणि त्या लाईट्समुळे त्याचा फील इफेक्ट खूप चांगला येते। आता आपण हा जो बघतोय ही बेसिक रेंज आहे, ही बेसिक रेंज जी चालू होते ती याला बोललं आता 24 कॅरेट गोल्ड मकर, 25 इंचाच आहे आणि हा 290 रुपयाला आहे।
तर इथून मकरची जी रेंज आहे ती चालू होते, म्हणजे ऑलमोस्ट 250 रुपीज पासून मकर चालू होतात. तर तुम्हाला बेसिक मकर पासून जर घ्यायचे असतील तर आपण ते 250 पासून मकर्स बघू शकतो. त्यानंतर हा एक काइंड ऑफ घुमट टाइप मध्ये गोल शेप मध्ये आहे मकर. तो 26 इंचाचा आहे आणि 1490 त्याची किंमत आहे. आणि आपण जसं आतून बघतोय पूर्ण पुट्ट्याचं बनवलेलं आहे. सो एकदम हलकी साईज हलकी असणार, ज्याचं जे वजन पण हलकं असणार. वजन पण त्यांनी दिलं 890 ग्रॅम आहे. सो तुम्ही कॅरी पण करू शकता किंवा तुम्हाला गावी घेऊन जायचं आहे तरी पण हे छान आहे. म्हणजे तुम्हाला असं काय खूप मोठं वजनदार गोष्ट घेऊन जायची गरज नाही पडत, आरामात नेऊ शकतो आपण प्रॉपर पॅक करून. हा पण 27 इंचाचा आहे फ्लोरोसन मकर. 650 रुपयाला त्याची किंमत लिहिली आहे आणि सही आहे, लुकवाईज सही आहे. फक्त छोट्या गणपतीसाठी आपण हे जे बेसिक मकर आहे ते छोट्या गणपतीसाठी आपण यूज करू शकतो. हे सगळे हा एकदमच छोटा आहे, थोडासा 290 आहे जसा तो बघितला. तर ह्याला लाईट आता लावली नाही, पण विदाऊट लाईट आणि विथ लाईट याचा खूप फरक पडतो. म्हणजे याच्यावर लाईट आल्यानंतरचा जो याचा लुक आहे ना, ते गोल्डन, त्याची जी डिझाईन वगैरे आहे ती मस्त उठून दिसेल. त्यानंतर हे कदाचित सूर्य मंदिर टाईपमध्ये वगैरे बनवलं आहे आणि त्याला खरोखर बरोबर बोललो मी, सूर्य मकर म्हणून नाव आहे त्याचं. आणि 34 इंचेस आहे, 1900 रुपयाला आहे. आणि पूर्ण आपण बघू शकतो की त्याला जो त्यांनी शेप दिला आहे ना, तो सूर्य मंदिरासारखा दिला आहे. तर त्याच्यामुळे त्याला सूर्य मकर बोललं होतं. हा मागे एक पडदा लावला आहे, बाप्पा बसू शकतो मस्त 1.5 फुटाचा. ऑलमोस्ट माझ्या मते 1.5 फुटाचा बाप्पा बसायला काही हरकत नाही आहे. आणि तो बसल्यानंतर जो फोकस पडेल त्याच्यामुळे त्याचा जो लुक येईल तो सही येईल. त्याच्यामध्येच ही छोटी साईज आहे, ही थोडीशी मोठी साईज आहे. त्यानंतर आपण जे वनराई मागे बघितलं ते कमी साईजमध्ये पण आपल्याला इथे बघायला मिळतं आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या घरी जी साईज तुम्हाला पाहिजे त्यानुसार इथे आपल्याला इको फ्रेंडली मकर मिळू शकतात. हा थोडासा मोठा मकर आहे, 3 गाभारे आहे त्याच्यामध्ये आणि याची किंमत 7900 आहे. म्हणजे आपण एक्झॅक्टली बघू शकतो की हे इथून चालू होतं. हा एक गाभार आहे, हा दुसरा गाभार आहे आणि हा तिसरा गाभार आहे. म्हणजे बाप्पा इथे बसल्यानंतर त्याला पूर्ण चांगला लुक येईल, कारण की 3 गाभारे आहेत आणि कदाचित ते बॅक साईडचे ते त्याचाच पोर्शन असला पाहिजे. पूर्ण सेट जसा आपण बघतो एखादा तसा याचा फील आहे. म्हणजे छोट्या साईजपासून ते मोठ्या साईजमध्ये आपल्याला सगळं काही इथे बघायला मिळू शकतं. हा पण सिद्धिविनायक जयपूरचे 4 गाभारे, त्यांनी प्रत्येक डिझाईन कसं बनवलं आहे, त्याचं नाव काय आहे ते सगळं दिलेलं आहे. तो जयपूरचं जे सिद्धिविनायकचं मंदिर आहे त्याचा तो मकर त्यांनी बनवला आहे. आपण बघू शकतो की याला पण 4 गाभारे आहेत. याला 1, 2, 3, 4 गाभारे आहेत आणि त्याचा जो लाईट लावल्यानंतरचा लुक आहे तो आपण इथे बघू शकतो. याला 6 गाभारे आहेत सिद्धिविनायकचं जयपूरचं जे मंदिर आहे ते. आपण 6 गाभाऱ्यांमध्ये जर आपल्याला घ्यायचं असेल तर 1, 2, 3, 4 आणि 5, 6 हा टोटल असा राऊंड शेपमध्ये आहे. आणि बाप्पा बसल्यानंतर त्याला तो त्याचा लुक जो आहे तो गाभाऱ्याचा तो आपल्याला प्रॉपरली मिळू शकतो. म्हणजे याच्याकडे मोठी थोडीशी जागा आहे आणि त्यांना खूप चांगलं डेकोरेशन करायचं, त्यांच्यासाठी हा खूप छान पर्याय आहे. कारण की एवढं मोठं डेकोरेशन जर आपण दुसऱ्या कशात बनवायला गेलो तर ते खूप हेवी पण होईल आणि एकटिक पण होईल. तर हे पूर्ण पुठ्ठ्याचं बनवलं आहे, सो पॉसिबली याचं वजन पण जास्त नसेल आणि कॅरी करायला पण सही आहे. सो चांगली आयडिया आहे. त्यानंतर हे घुमट आहेत, कशाच्यात माहीत नाही, कुठच्या तरी आता मला वाटतं त्याचे वगैरे असेल घुमट त्यांनी ठेवले आहेत. हा एक असा छोटा मकर आहे, वेगळी स्टाईल आहे, नाव काय दिलं नाही आहे पण वेगळी स्टाईल आहे. बरेचसे असे छोटे छोटे गाभारे आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर हा खूप मोठा सेट आहे, या सेटचं नाव मला दिसत नाही आहे, पण हा मोठा सेट आहे. म्हणजे मोठा बाप्पा माईट बी छोटासा सार्वजनिक टाईपमध्ये किंवा खूप मोठ्या बंगलोमध्ये ठेवण्यासाठी आपण हे डेकोरेशन घेऊ शकतो. कारण की हा जो खांब आहे, त्यानंतर तिथे मोठा एक गाभार आहे जिथे बाप्पा बसेल. त्यानंतर तिथे जे आपण बाजूचे जे गाभार आहे समई वगैरे बघतो आहे ते पण आहे, पण ह्याची साईज खूप मोठी आहे. सो पॉसिबली सार्वजनिकमध्ये यूज करू शकतो किंवा असं छोटी मंडळं वगैरे असतात ते यूज करू शकतात, किंवा मोठ्या बंगलोजमध्ये वगैरे ज्यांना मोठं डेकोरेशन करायचं आहे ते करू शकतात. हा पण एक पूर्ण राऊंड शेपमध्ये गाभार आहे आणि त्याला लाईट दिली आहे. सो त्याला प्रत्येक मल्टिपल कलरच्या लाईट्स असल्यामुळे त्याचा जो फील आहे ना तो तुम्हाला सही येईल. म्हणजे त्याच्यावर अजून फोकस जेव्हा पडतील तेव्हा त्याचा जो कलर आहे तो एकदम तुम्हाला उठून दिसेल.
तो त्याचं डेकोरेशन थोडंसं केल्यानंतर आणि बाप्पा बसल्यानंतर त्याचा जो लुक येईल तो जबरदस्त येईल. आपण खूप मोठा सेट आता आहे माहीत नाही मला का ते सेटिंग अरेंजमेंट वगैरे आहे सेटच आहे आणि त्याच्यावर त्यांनी सेटिंग अरेंजमेंटसाठी पण केलं आता एक्झॅक्टली माहीत नाही काय पुढे बघूया. आपण एक मोठा सेट आहे म्हणजे आपण 250 पासून एकदम छोट्या गणपतीपासून ते मोठ्या गणपतीपर्यंतसाठी काय काय यूज करू शकतो ते सगळे सेट्स आपल्याला इथे बघायला मिळतात आणि सगळे सेट्स जे आहेत ते इको फ्रेंडली मध्ये आहेत कुट्ट्यामध्ये आहेत. आपण एक किल्ल्याचा सेट आहे जो आपण बघू शकतो की एक्झॅक्टली किल्ल्याला रेप्लिकेट केलं आहे आणि त्याचे जे बुरुज वगैरे असतात त्यानंतर ढाल असते त्यानंतर त्याचा जो झेंडा वगैरे एक्झॅक्टली तसंच्या तसं रेप्लिकेट करायचा प्रयत्न केला आहे. सो जर तुम्ही याच्यामध्ये बाप्पाला जेव्हा बसवाल तर तुम्हाला एक्झॅक्टली किल्ल्यामध्ये बाप्पाची मूर्ती बसल्याचा फील येऊ शकतो. तर त्याच्यामुळे त्याची लाईटिंग वगैरे पण तेवढीच जबरदस्त आहे. सो तुम्ही लाईट्स केल्यानंतर आणि बाप्पा बसल्यानंतर त्याचा जो लुक येईल तो खूप चांगला येईल. पण खूप मोठा सेट आहे तो त्याची सार्वजनिक गडकिल्ला म्हणून नाव आहे आणि 49,000 सेट आहे कारण की तो खूप मोठा आहे आणि पूर्ण रेडी सेट आहे. सो तुम्हाला होल्ड करून वगैरे ते देऊ शकतील आणि तुम्ही कॅरी पण करू शकता म्हणजे गावी वगैरे आपल्याला थोडासा मोठा सेट बनवायचा असेल आणि तो आपल्याला कंटिन्यू यूज करायचा असेल तर तो आपण यूज करू शकतो. हा पण मावळ्याचा वगैरे त्याच्यामध्येच इन्क्लूड असलं पाहिजे. दोन साईडला दोन मावळे वगैरे आहेत आणि त्याच्यामध्ये त्याचे जे पुत्र जिजाऊचा पुत्र शिवनेरीचा पुत्र महाराष्ट्राचा यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वर्धवंत पुण्यवंत नीतिवंत हे पूर्ण त्याने प्रिंटेड दिलेलं आहे. सो तुम्हाला याच्यामध्ये काहीच काम करायचं नाही आहे. थोडीशी लाईटिंग केली तरी खूप झाली आणि ऑलरेडी माझ्या मते ही लाईटिंग येत असावी. जर नाही येत असेल तर आपल्याला ही लाईटिंग थोडी जरी फोकस आपण तसे पण मारतो तर ते फोकस मारल्यानंतर त्याचा जो लुक आहे तो सही आहे. आपण एक छोटा मकर आहे आणि त्याच्या पाठी एक मोठा मकर बघतो आपण. प्रत्येकाचे डिझाईन थोडीफार वेगळेवेगळे आहे. जसं आपण याच्यामध्ये कदाचित बघतो अष्टविनायकचं त्यांनी प्रतिकृती केली आहे म्हणजे हे सगळे हे चार गणपती आहेत आणि इथे पण आपण चार गणपती बघतोय. सो अष्टविनायकची प्रतिकृती त्यांनी बनवली आहे. त्यानंतर हा आहे जयपूरचा 10 जाळी सेट 10 जाळी सेट आणि 3 जाळी सेट म्हणजे हे जे जयपूरचे जे महल आहेत त्यांना त्याने रेप्लिकेट केलं आहे. त्याच्यामध्ये किती जाळी आहेत त्याच्यानुसार त्याची साईज जी आहे ती व्हॅरी होते आणि त्याची प्राईस व्हॅरी होते. तो आपण आपल्या चॉईसनुसार आपल्याला किती साईजचा पाहिजे मकर तो आपण इथे घेऊ शकतो. त्यानंतर इथे आपण बघतोय की उत्सवी झुला मकर 57.5 इंचाचा आहे 3,900 आहे आणि हा झुला टाईपमध्ये म्हणजे एक्झॅक्टली पानं वगैरे असतो तसा बनवला आहे. आपण बघू शकतो की पानं इथे बाप्पाची मूर्ती बसेल आणि पाना स्टाईलमध्ये बनवलेला आहे. हा त्याच्यापेक्षा थोडासा मोठी साईज आहे पण एक्झॅक्टली मकरच त्याच साईजचा 66 इंचाचा आहे. तो 57.5 इंचाचा होता. सो तुमच्या साईजनुसार आपण त्याच्यामध्ये पाण्यात जर घ्यायचा असेल तर तसा घेऊ शकतो. हा आपण एक्झॅक्टली गडकिल्ला बघितला त्याचाच रेप्लिकेट छोट्यामध्ये केलेला आहे. तो खूप मोठा सेट होता आधी जो बघितला आपण. हा छोटा सेट आहे आणि हा 38 इंचेसचा आहे. सो इथे बाप्पाची मूर्ती बसल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली तो किल्ल्यामध्ये बसला आहे असा फील येईल. आणि जसं आपण भगवा पडकताना बघतोय त्यानंतर किल्ल्याचा जो आतला बुरुज वगैरे असतो दरवाजे असतात त्यांना एक्झॅक्टली त्यांनी तसं रेप्लिकेट केलं असल्यामुळे त्याचा जो फील आहे 3D फील आहे तो तुम्हाला लाईट्स वगैरे केल्यानंतर खूप छान दिसू शकतो. तिथे एक बाप्पाची मूर्ती बसवून दाखवली किल्ल्याच्या एक्झॅक्टली. हा दुसऱ्या टाईपचा किल्ला आहे थोडासा मोठा आहे आणि हा वाढीव गडकिल्ला 38 इंचेस वाढीव म्हणून आहे. त्याच्यामध्ये बाप्पाची मूर्ती बसल्यानंतर तुम्हाला कशी दिसेल ते एक्झॅक्टली दाखवायचा प्रयत्न त्यांनी केला आहे. सो खूप छान दिसतं आहे कारण की किल्ल्यात एक तर किल्ले आपल्याला सगळ्यांना आवडतात. मराठी माणसांना किल्ले आवडत नसं होणारच नाही आणि त्याच्यामध्ये बाप्पाची मूर्ती बघितल्यानंतर खूप छान फील येतो. सो हे घरामध्ये डेकोरेशन केल्यानंतर अजून छान दिसेल कारण की तो फील त्याचा घरामध्ये आल्यानंतर अजून चांगला येईल. त्यानंतर हा कोकण मकर म्हणून आहे म्हणजे आपण कोकणातली जी घरं असतात जसं समोर आपलं एक अंगण असतं आणि त्या अंगणाच्या पुढे थोडंसं रान वगैरे असतं किंवा आपण हिरवळ बोलतो तर त्याला त्यांनी रेप्लिकेट करायचा प्रयत्न केला. आणि जसं आपलं कौलारू घर असतं तसं त्यांनी त्या मकराला बनवायचा प्रयत्न केला. सो या डिझाईनला त्यांनी नाव दिलं आहे कोकण मकर आणि 36 इंचेस आहे 2130
सो तुम्हाला तुमच्या चॉईसप्रमाणे इथे मकर मिळू शकतात खूप सारे. हा पण अष्टविनायक कॉपर टेम्पल म्हणून आहे. कॉपर टेम्पल 48 इंचेस, म्हणजे आपण जसं मगाशी बघितलं तसेच अष्टविनायकाच्या गणपतीच्या 8 मूर्ती याच्यामध्ये वरती बसवले, प्रिंटेड केलेलं आहे आणि पूर्ण सेट आहे. तर ते कॉपर टेम्पल म्हणून त्या डिझाईनचं नाव आहे आणि ते डिझाईन आपल्याला पडते 2900 आणि त्याची साईज वजन वगैरे जसं मी आधी बोललो तसं त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर पुढे आपण जे बघतोय ते नवरंग मकर म्हणून आहे. हा खूप डिफरंट आहे. आधीचे जे मकर बघितले आणि हा जो मकर आपण बघतोय त्याच्या स्टाईलमध्ये खूप फरक आहे. याच्या स्टाईलमध्ये थोडं ओपननेस आहे आणि त्याची डिझाईन्स वगैरे वेगळी आहे. पॉसिबली 1 ते 1.5 फुटाचा जो बाप्पा आहे ना तो याच्यामध्ये आरामात बसू शकतो. आणि त्याची डिझाईन वगैरे आपण जशी बघतो, वरची डिझाईन पण वेगळी आहे, साईडची पण डिझाईन वेगळी आहे, ते बाकीच्या मकरपेक्षा हा वेगळा आहे. हा पण नवरंग मकर आहे पण याची साईज छोटी आहे, 27 इंचाचा आहे. तो आपल्याला सगळ्या साईजमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स इथे बघायला मिळतात आणि सगळ्या इको फ्रेंडली आहेत आणि सगळ्या फोल्डेबल आहेत. तर तुम्ही आरामात या फोल्ड करून ठेवू शकता. आता आपण हे जे बघतोय ना हे एक्झॅक्टली सिद्धिविनायक मंदिर आहे ना, त्याला त्यांनी सेम जे त्यांचा कार्डबोर्ड किंवा पुठ्ठा आहे त्याच्यामध्ये रेप्लिकेट करायचा प्रयत्न केला आहे. आपण याची साईज वगैरे यांनी दिली ती बघतोय. आता एवढा मोठा जो मकरचा जो सेट आहे तो आपल्याला असं वाटेल की किती मोठा आहे, पण तो फोल्ड केल्यानंतरचं जे त्याचं पॅकिंग आहे ते फक्त एवढं आहे. आणि हे तुम्ही म्हणजे गावाला वगैरे तुम्हाला कोकणात वगैरे न्यायचं असेल तर तुम्ही कॅरी करू शकता. आणि त्याच्यावर पूर्ण त्याची असेंब्ली कशी करायची ती दिली आहे, प्लस त्यांच्या यूट्यूब चॅनलवर गेल्यानंतर आपल्याला तो कसा असेंबल करायचा हे सगळं बघायला भेटू शकतं. आणि कॅरी करायला खूप छान आहे, म्हणजे तुम्हाला अजिबातच वजन नाही आहे. हे एका एवढ्या पिशवीमध्ये पूर्ण त्यांनी पॅक करून ठेवलं आहे प्रॉपर, की आपण ते कॅरी करू शकतो आणि प्रॉपर असेंबल करू शकतो. सो तुम्ही या पॅकेजला घेतल्यानंतर असेंबल केल्यावर हे एक्झॅक्टली मकरचा जो लुक येईल तो असा तुम्हाला सिद्धिविनायकच्या मंदिरामध्ये बाप्पा बसल्याचं एक्झॅक्टली फील तुम्हाला येऊ शकतो. तर तुम्ही नक्की भेट द्या, तुम्हाला त्यांच्याकडून समजून घेता येईल की कुठच्या कुठच्या टाईपचे मकर आहेत आणि त्याचे प्राइजेस काय आहेत, परत त्याच्यात वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत, त्या सगळ्या आपल्याला इथे बघायला मिळू शकतात. आता इथे आपण जो बघतोय ना हा 10x8 फुटाचा मोठा मकर आहे आणि याच्यामध्ये ऑलमोस्ट 5 फुटाचा गणपती बाप्पाची मूर्ती बसू शकते. तर त्याचं जे पॅकिंग आहे ते आपण हे बघतोय. तर सर हे पॅकिंग कुठे चाललं आहे एक्झॅक्टली? आता हे सध्या पॅकिंग चाललंय आपल्या लंडनमध्ये, जे सर्वात मोठं मराठी मित्रमंडळ आहे लंडनचं, त्यांच्याकडे आपलं हे अख्खं डेकोरेशन जातं तुम्ही बघाल तर. आणि ते असं एकदम मोठं डेकोरेशन आहे, तर याला आपण आरामशीर हाताने उचलू शकतो. तुम्ही एक माणूस हा एकदम आरामशीर कॅरी करू शकतो एवढं मोठं मक्ष बघितलं गेलं. आणि त्याचं असेंब्ली आपण जसं बोललो तसं हे असेंब्लीचं वगैरे त्याच्यामध्ये दिलेलं असेल, सो त्यांना असेंबल करायला तसा काही त्रास नाही, काहीच त्रास नाही. आणि लिटरली असं आहे की पाचवीचे मुलं याला जोडू शकतात एकदम. हा एवढा मोठा दिसताना इतका जबरदस्त दिसतोय, पण याला असेंबल तुम्ही म्हणजे कोणीही करू शकता इतका त्याचा इझी टू हँडल त्यांनी ठेवलाय. इझी टू यूज, इझी टू कॅरी आणि ड्युरेबल हे आमचे तीन आहे. कारण का 23 वर्षापासून लोक आमचे डिझाईन वापरत आहेत आणि अजून ते लोक येत आणि तोच पॅटर्न घेऊन जातात, कारण का त्यांना तो एवढा पसंत आला. आणि सही आहे, म्हणजे आता लंडन पर्यंत डिझाईन्स वगैरे जात आहेत, हे लोकांना तितक्या आवडत आहेत आणि ते इथून इतक्या इझिली जाऊ शकतात. इतका मोठा मकर इतक्या इझिली जाऊ शकतो हे मोठं त्याच्यामध्ये तुमची अचीवमेंट म्हणू शकेल. त्याच्या मागे कसं आहे की खूप अभ्यास लागतो, तसं बघितलं गेलं का साधा पेपर जर तुम्ही ठेवला तर तो पडून जातो. तर त्याच्या मागे त्याला एक काटकोना देऊन त्याला कसं उभं करायचं, मग त्याला अजून काय आपण करू शकतो जेणेकरून ते लोकांना सोपं जाईल बनवायला, कारण का तो उभा राहील आणि तो स्टँड राहील आणि तो सस्टेन राहील. हो, आता आम्ही जर ह्याला बनवायला गेलं असतं, साधा ग्लू लावला असतं, चिटकवलं असतं, तर ते आपल्या गणेश भक्तांना सोपं नसतं पडलं घरी जोडायला, हेक्टिक असतं. तर आम्ही तो सगळा विचार करतो आणि मग हे मक्का बनवतो. तर जे मखर तुम्हाला स्वस्त दिसत आहे ते ऍक्च्युली आम्ही खूप महाग बनवतो, पण गणेश भक्तांसाठी ते स्वस्तामध्ये आपण उपलब्ध करून दिले. इतक्या मोठ्या साईज मध्ये आहेत ना की तुम्हाला म्हणजे दुसऱ्या कुठच्या गोष्टीमध्ये किंवा दुसऱ्या कुठच्याही मटेरियलमध्ये एवढे मोठे मखर बसवणं आणि त्यांना परत फोल्ड करून ठेवणं खूप कठीण काम आहे, पण हा पुठ्ठ्याचा असल्यामुळे तुम्हाला परत हा फोल्ड करून ठेवता येऊ शकतो किंवा आपण हा कॅरी करू शकतो. मेजरली आपण कॅरी करणं जे आहे ना ते त्रासदायक असतं सगळ्यात, पण हा कॅरी करणं खूप इझी आहे. आता हा लंडनला चाललाय तर हा नक्कीच कोकणात जाऊ शकतो. तर तुम्ही नक्की भेट द्या, तुम्हाला खूप आवडतील मकर आणि त्यांच्या साईजेस आणि डिझाईन इतक्या मस्त आहेत की तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार इथे मकर भेटू शकतो.
तर मित्रांनो, आपण हे जे एक्झिबिशन आहे ते बघितलं. इथे आपल्याला 70 रुपयापासून ते इको फ्रेंडली मकर मिळू शकतात. ते 10 फुटाचे जे मकर आहेत, म्हणजे एकदम मोठे मकर आहेत, ते आपल्याला इथे बघायला मिळतात. आणि एकदम सगळे टोटली इको फ्रेंडली आहेत. म्हणजे आपण जे आता बघतो त्याच्यामध्ये मिक्स प्रकार असतो बऱ्याच ठिकाणी, की प्लाय यूज असतो, स्पंज यूज असतो, पुट्टा यूज असतो, पण इथे असं नाही आहे. तुम्हाला प्रॉपरली पूर्ण जो मकर आहे तो पूर्ण इको फ्रेंडलीमध्ये भेटेल, खूप लाईट वेट भेटेल आणि फोल्डेबल भेटेल. तर तुम्ही नक्की या उत्सवी जे एक्झिबिशन आहे मकरचं त्याला भेट द्या. हे जे आहे ते गणेश गल्लीमध्ये प्रभाकुटीर म्हणून बिल्डिंग आहे, प्रभाकुटीर म्हणून जी बिल्डिंग आहे तिथे गणेश गल्लीमधून जाताना आपल्याला बघायला मिळतं. मी जे लोकेशन आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. तुम्ही 10 ते 10:30 इथे भेट देऊ शकता. तर तुम्ही नक्की बाप्पासाठी मकर घ्यायला इथे या. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, की जेणेकरून जे मकर बघत असेल तुमचे रिलेटिव्ह मित्र ते इथे येऊन मकर घेऊ शकतात. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.